नमस्कार एम एच वारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मर्दानी खेळ लुप्त होत चाललेले आहेत परंतु ही कला जिवंत ठेवण्यासाठी काही संघटना पुण्यात काम करत आहेत अशाच पद्धतीने सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांची ह्युमिनिटी वाढवण्यासाठी म्हणा म्हणा किंवा मर्दानी खेळ जिवंत ठेवण्यासाठी म्हणा ज्या संघटना काम करत आहेत त्याच्यातलीच एक संघटना सिलंबम असोस असोसिएशन या संघटनेतर्फे पुण्यातल्या विविध भागांमध्ये मर्दानी खेळांचं प्रशिक्षण मुलांना मोफत दिलं जाणार आहे आपल्यासोबत आहेत जी एस फाउंडेशन बेसिकली महिलांना महिलांवरती जे अत्याचार होत आहेत किंवा लहान मुलांसाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसंच आत्ता बऱ्याच मुलांकडे जर बघितलं तर ते मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये गुंतलेले आहेत तर यातून कुठंतरी मुलांना चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण मिळावं आणि त्याबद्दलची आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही जी एस फाउंडेशन कार्यरत आहे त्याचबरोबर आम्ही अजून आता पुढे बरेच आहे स्केटिंग आहे किंवा अजून दोन तीन शूटिंग आहे रायफल आहे ह्या विषयावरती पण आम्ही पुढे जाऊन काम करणार आहोत तर आत्ता आम्ही ही सुरुवात केली आणि ही सुरुवात आम्ही फक्त एका ठिकाणी करत नाही आहे तर पुण्यातल्या जास्तीत जास्त लोकांसाठी आम्ही ही फ्री प्रशिक्षणाची व्यवस्था करत आहे तर माझं असं आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि ह्या विषयावरती त्यांनी म्हणजे प्राधान्य मिळवावं आणि कुठंतरी जसं आमचे प्रशिक्षक आहेत त्यांनी सांगितलं की नॅशनल लेवल याच्या कॉम्पिटिशन्स असतात तर त्यामध्ये पार्टिसिपेशन व्हावं हेच आमचं उद्दिष्ट नमस्कार मी अध्यक्ष राजपूत समाजसेवा विकास मंच से सेवा विकास मंचाचा सुभाष परदेशी या खेळाचा उद्देश म्हणजे हे शिबिर घेण्याचा उद्देश असा आहे आम्ही गेल्या वर्षीपासून सुरू केलेला आहे ते की मुलांची इम्युनिटी वाढते मुलांना खेळामध्ये आजकाल मुलं मोबाईलमध्ये खूप मग्न असतात त्याच्यापासून त्यांना प्रवृत्त पर करणं परावृत्त करणं तसेच आत्ता सध्या मु महिला व मुलांवर खूप अत्याचार सुरू आहेत आत्ता, आहे। आत्ता हातरस प्रकरण झालं आठ दिवसापूर्वी त्या मुलीला गोळी मारली आणि अनेक प्रकार आपण बघतोय तर मुलींना स्वतःला आत्मसंरक्षणाची एक कला आत्मसात व्हावी हा एक त्याच्यामागे उद्देश आहे या उद्देशाने आम्ही राजपूत समाजसेवा विकास मंचाच्या माध्यमातून परंतु ह्या ह्याला जो पैसा लागतो जो खर्च लागतो तो आमचे आदरणीय मित्र श्री गणेश जाधव हे जी एस फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत ते सर्व खर्च करणार आहेत आणि हे शिबिर आम्ही पुण्याच्या कान्याकोपऱ्यात प्र आता राबवणार आहोत आत्ता दोन ठिकाणी सुरू करतो आहे एक गोकुळनगर कात्रज कोंडवा रोड आणि दुसरा चिंचवड काकडे पार्क माटेशाळा येथे असं स्वरूप कसं असणार आहे प्रशिक्षण प्रशिक्षक या मर्दानी खेळाचे प्रशिक्षण आपल्याजवळच आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की प्रशिक्षणाचं स्वरूप कशा पद्धतीने असेल नमस्कार यामध्ये लाठीकाठी तलवारबाजी भाला चालवणे दानपट्टा फिरवणे इत्यादी शस्त्रास्त्रांचं सराव विद्यार्थ्यांना द्यायचा आहे तर याचं कारण असं आहे की विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी या सर्व खेळांचा फायदा व्हावा त्याचबरोबर या सर्व खेळांचे कॉम्पिटिशन्स पण असतात जसं की महापौर चषक आहे शालेय स्पर्धा आहेत राज्यस्तरीय आमदार चषक स्पर्धा आहे राष्ट्रीय स्पर्धा आहेत आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना uh, मेडल्स आणि सर्टिफिकेट uh, मिळत असतात आणि कॉलरशिप्स पण मिळत असतात या किती वयाच्या मुलांनी याच्यात सहभाग घ्यावा असं म्हणजे किती वयापासून ते किती वयापर्यंत मुलं याच्यात सहभागी होऊ शकतात ॲक्च्युली तीन वर्षापासून पुढील मुलं सहभागी होऊ शकतात पण आत्ता आत्ताची परिस्थिती तशी नाही आहे म्हणून आपण सहा वर्षापासून पुढील विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना या शिबिरासाठी आवाहन करत आहोत येण्यासाठी आणि साधारण या वेळ किती ते किती असणार आहे या याचं किती वेळाचं प्रशिक्षण असेल दिवसातले दररोज संध्याकाळी साडेपाच ते सात अशी वेळ ठेवलेली आहे आणि हे पूर्णतः मोफत असणार आहे सर्वांसाठी दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार वीसपासून गोकुळनगर येथील शिबिराला सुरुवात होणार आहे आणि दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार वीसपासून चिंचवड मत्यशाळा या ठिकाणी या शिबिराचा प्रारंभ होणार आहे दोन्ही ठिकाणची वेळ ही सायंकाळी साडेपाच ते सात अशी असणार आहे अशा पद्धतीनं मर्दानी खेळ लुप्त होत असताना अशा संस्थापुढे येतात आणि असे भारतीय संस्कृतीतला जपणारे खेळ हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पुढे येतात मी विकास माने एम एच बारा न्यूज पुणे